ले पुढे नको द्यायला दिमाग येणार कसे. चला चला ले भैया मागे. व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. 350 वर्ष झाले आज आपण 350 वर्षात महाराजांच्या राज्य अभिषेकाच्या वर्षात पदार्पण करतो. एखादा व्यक्ती गेल्यानंतर 13 झाल्यानंतर लोक विसरतात. आज 350 वर्षानंतर अजूनसुद्धा आज त्यांचं नाव घेतल्यानंतर करोनामध्ये काय तर वयोवृद्ध लोकांमध्ये सुद्धा प्रत्येकांमध्ये महिलांमध्ये सगळ्यांमध्ये एक स्फूर्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण खऱ्या अर्थाने देव तर आम्ही म्हणजे मी तर बघितलं नाही आपण कोणी बघितलं नाही असं बघायला गेलं तर संपूर्ण देवाचा अवतार म्हणा किंवा देव म्हणूनच आपण आज त्यांच्याकडं पाहतो आणि त्यांना नमन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र शासन असेल सातारा नगरपालिका असेल आणि महाराष्ट्रातले अनेक सर्व महाराष्ट्रातले लोक आणि अनेक ठिकाणी देशात परदेशात जे शिवप्रेमी आहे त्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं. आज महाराजांना एक प्रदर्शन म्हणजे मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून करावी ही सर्व तरुणांची सर्व मुलांची इच्छा होती. आज ते पार पडली आणि मला आनंद वाटतो की त्यात मला निमंत्रित केलं आणि मला त्यात सहभागी होण्याचा लाभ मिळतो. खरोखर एक बोलत असताना आपण सर्वांनी आणि सर्वांनी त्यात कोणी नाही प्रत्येकाने एक थोडासा बोध घेतला पाहिजे की महाराजांचे जे काही आचार विचार आहेत ते आपण प्रत्येकाने थोडंसं आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं पाहिजे. ते प्रत्यक्षात फक्त मनात ठेवून न ठेवता ते वास्तव्यामध्ये ते जर आपण उतरवले पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने हा देश एक विशाल देश दिशेने वाटचाल करेल. अनेकदा आपण पाहतो मोठमोठे मी ज्या ज्या ठिकाणी गेलो बऱ्याचशा देशांमध्ये माझा प्रवास झाला त्या ठिकाणचे जे काही मोठे योद्धे होते त्यांच्यात आणि शिवाजी महाराजांमध्ये एवढाच फरक आहे आणि एवढाच नाही तो फार मोठा फरक आहे. मग काही ख्रिश्चन देश असतील ख्रिश्चन देश असतील काही इस्लामिक असतील किंवा वेगवेगळ्या अनेक देश असतील त्या त्या देशातले जे जे योद्धे होते त्या कोणाचाही त्यांच्या धार्मिक स्थळ चर्च असेल मस्जिद असेल किंवा जे जे वेगवेगळे त्यांचे धार्मिक स्थळ असतील ते कुठेही आपल्याला त्यांच्या योद्ध्यांचं हे पाहायला मिळत नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज अशी एक व्यक्ती होऊन गेली की आजसुद्धा देवालयात आपण त्यांचं
त्यांची उपजयंती ठेवतो, त्यांचं प्रतिमा ठेवतो, त्यांचं पूजन करतो. हाच सगळ्यात मोठा फरक आहे. आणि हा फरक एवढ्यासाठी आहे, इतरांनी स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी राज्य केलं, आयुष्य घालवलं. महाराजांनी फक्त लोकांचं कल्याण करण्याकरता, लोकांना खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या प्रक्रियेत आणण्याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. खरोखर काय बोलावं, जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. खरंच पुन्हा एकदा महाराजांना नमन करतो. धन्यवाद.